सगळेजण चाललोय आता देवाच्या पाया पडायला. सगळेजण फ्रेश झालोय आता. हे बघा इकडं विहीर आहे. चला तर मग आता जाऊया. तर आम्ही सगळेजण निघालोय आता देवामध्ये, देवळात. आता देवाला समोरच्या साईडने छान असं कलर ती दिलाय राधा. ती आम्ही सगळे चौका इकडं राधा चालतच चालली. काकेला नको म्हणते, खाली पाय पोहत तरी नको म्हणते, चालतच जायचंय. तर आत्यांच्या जुन्या म्हणजे माहीत नाही पण मैत्रीण भेटल्यात, त्यांच्या पाया पडतोय. म्हणजे आजी आहेत त्या. आणि बांधकाम चाललंय, ह्या वर्षी बांधकाम काढलं होतं देवळाचं, तर खूप छान केलं. हे असं पहिलं जुनं आहे ते असं ठेवायचं आहे. बघा राधा आणि सुचिता पाया पडाय चालू आहे. दोन डिकमली आहे त्या देवासमोरच, त्या पण छान आहेत. आणि असं मस्त वाटतंय की प्रसन्न सगळं. अजून काहीच गर्दी नव्हती. आम्ही आलो तर बाल्या ह्यांच्या काकाला बसलाय, ताईंच्या इथं नारळ फोडत आहेत. चला तर आता आपण दर्शन घेऊया. आल्याल्या दर्शन घेतलं भेटतं चांगलं, म्हणजे गर्दी नसती तर दर्शन घ्यायला चालू आहे आमच्या सर्वांचंच. हे बघा आता दर्शन घेतो सगळेजणच. अजून एक देवाचं असं वैशिष्ट्य सांगते की मी तुम्हाला, की देवाच्या आमच्या पाठीमागच्या साईडने आम्हाला दर्शन आहे, तोंडासमोरून असं दर्शन नाही आहे. काही वर्षापूर्वी काहीतरी घडलं होतं पण ते काय झालं माहीत नाही. देवाने आमच्याकडे पाठ फिरवली त्याच्यामुळं पाठीमागचं दर्शन आहे आम्हाला. मूर्ती किती अशी सुरेख आणि सुंदर दिसते बघा. पाठीमागलं जरी असलं तरी छान वाटते, अशी बघायला आकर्षक दिसते देवाची मूर्ती. आणि हे बघा देवाची पालखी आहे. देवाची पालखी ही छान सजवलेली आहे. सर्वजण पाया पडतातच. इथं मूर्तीच्या आत्या राहिल्या होत्या पाया पडायच्या, तर पडून घ्यायला लागले. ताई पण आहेत, ताई पण राहिल्या होत्या दर्शन घ्यायसाठी. दर्शन घेऊन आता झालंय, आता आम्ही निघालोय आता पूर्ण असं वेडा घालायला. राधा बघा कशी चालते, तिला पायऱ्या चढायला खूप आवडतं. तिकडे आता नवीन बांधकाम केलं देवाचं, बघा दाखवते तुम्हाला. ह्या वर्षी झालंय, अजून चालेल काम. स्लॅब टाकले इकडं, साफसफाई चालू आहे बायांची. इकडं नैवेद्याचं जेवणासाठी बसतात सगळेजण. इथं क्षितिज आणि आमचा बाल्या आणि राधा ही सर्व पाया पडायला लागलेत. बाल्याची एक गंमत दाखवते मी तुम्हाला. तर बाल्या बघा आमचा दर्शन पाया पडतो पडतो, आणि पाया पडता पडता जिथं जे प्रसाद म्हणून ठेवलेला असतो पेढा आणि साखर, बघा पेढा कसा उचलून खातोय तुम्हाला दाखवते. तो पाया पडत नाही, फक्त पेढाच उचलून खातो. आम्ही खूप लवकर आलो होतो. हे बघा राधा किती टुनटुन अशा उड्या मारतीये पायऱ्यांवरती. हे पायऱ्या नवीन झालेल्या आहेत. अजून स्टॉल उभा करायचे, चालू आहेत दुकानं उभा करायला. इथं बघा सगळी मुलं जमले, क्षितिज बापू आणि आदी राधा यांचं खेळणं चालू आहे. इथं क्षितिज खेळतोय सरांसोबत. तर सगळं देवपूजा चालू झाली आमच्या इथली आता. तर देवपूजा करून आता बाकीचं सर आवरून घ्यायला लागले. इथं फुलं करी आलेली असतात, ते फुलं घेऊन म्हणजे देवाला काय सामान लागतं ते घेऊन आलेले असतात. तर ह्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्या पाय पडलं जातं. तर इकडं बघा चालू आहे ओवाळायचं. पहिल्यांदा आमचे मोठे भाऊजी समाधान भाऊजी आलेले होते, त्यामुळं त्यांच्या पाय पडलं. बाकी कितीही माणसं आली घरातली, जेवढे घरातली आहेत तेवढ्या सगळ्यांची पूजा केली जाते. जेवढी गेलेत फुलाला त्यांच्या सर्वांच्या पाया पडून त्यांची पूजा करणार.
आता बघूया आधी कोण कोण येते ते. सर्वात आधी समाधान भाऊजी आलेले आहेत, बाकी सर्व बघूया आता नंतर. मग हे येऊन गेल्याच्या नंतर आम्ही बघून येतो जरा काय काय दुकानं उभं राहिलेत, काय काय नाही ते. चला तर मग जाऊया आता तिकडे बघा. एवढी गर्दी नाही झाली अजून. कपडे फक्त 15 रुपये दादानो, फक्त 15 रुपये, फक्त 15 रुपये. महागाईच्या काळात फक्त इतकी कमाल दिसत नाही. अजून जाऊ का ग राधा आल्या आल्या पप्पांना भेटली हो का इकडं. तर का गर्दी किती छान अशी जमलेली. तर इथं फुलकरी याय लागलेत जा. तर फुलकरी देव असा घेऊन येतो, देव घेऊन येतो म्हणजे जेवढं देवाचं सामान लागतं वर्षभर तेवढी. हे बघा हळूहळू यायला लागलेत, तुम्हाला दाखवते. आम्ही तर आरतीचं ताट घेऊन उभा राहिलो सर्वजण. मी इकडे बघा किती छान वाटते असं बघायला. गावकडल्या यात्रेमध्ये काही वेगळंच असतं, काहीतरी आनंद घेण्यासारखं. तर इकडे बघा महादेवाची काठी म्हणते त्याला, काठी ही चालली आहे. तर बघा इकडे काठी ही नाचवताना बघते, म्हणजे अशी खेळत आहेत काठी खेळताना, तेही दाखवते तुम्हाला. तर बघा तर बघूयात आपण काठी कशी खेळत ते. चला तर बघा किती छान वाटते असं दृश्य बघायला. आणि असं मस्त दिसतंय का फटाके वर फुटत आहेत. आणि किती छान असं आकर्षक सगळं दिसतं व्यवस्थित, खूपच भारी वाटतं. असं बघतच बसा वाटतं किती छान अशी जत्रा भरलेली. माणसांची गर्दी हळूहळू जमायला लागली. तर 9:30 किंवा 10 वाजता, 10-11 वाजता किंवा 11:30 लग्न लागतात देवाची. त्याच्यानंतर 12:00 नैवेद्य करायला सुरुवात होती, म्हणजे स्वयंपाक करायला सुरुवात होती. हे बघा देव अजून यायला लागलाय. वाट बघतोय आम्ही कधी येतात आहेत कधी नाही. गर्दी जमते, कोणाचं चालू इथं फोटोशूट करायला, कोण व्हिडिओ करतंय, कोण आपापल्या नादाचंच असतंय. तर बघा किती छान वाटतंय असं लाईटिंग. आणि ते दुकानं उभा राहिलेत, माणसांची गर्दी. सुचिताचं चालू शूट करायला. मामा आलेत आमच्या पुढं सांगायला की साईडला उभा राहावा, खूप गर्दी झाली आहे. देव आलेले आहेत, देव घेऊन आलेली फुलकरी आहेत. हो का इकडं बघा दाखवते तुम्हाला. ह्या वर्षी खूप हळू चालू आहेत, नाही तर असं देव दिसत नाही. इथं आहे म्हणून तर तिथं जातो देव. तर हे बघा देव आलेत.
चला आमचा पुरणपोळीचा नैवेद्यही जाऊन आणलेत. तिकडं फुलं करंडा जेवायला हातरून घ्यायला लागलेत. तिकडे चालू आहे हातरायला. इथं आमच्या आत्या सर्वांना ताटं करायला लागलेत. आम्ही इकडे नेऊन वाढतोय सर्व जावा जावा. आम्ही ताई पण आहेत आमच्या जशी त्यांच्या भावांना वाढायला. बघा चालू आहे सगळ्यांना वाढायला. फुलकऱ्यांना जेवायला वाढायला लागली ती. फुलकरी जेवल्याशिवाय कोणीही जेवत नाही. कारण का फुलकऱ्यांना जेवण हे महत्त्वाचं असतं. तिथं वाढतो आम्ही सर्वजण आता. चला तर मग वाढूया. चालू आहे असं जेवायला वाढायला. फुलकऱ्यांची जेवण वगैरे झाली. आमची ही जेवण वगैरे झाली ती. तर आम्ही आलो इथं यात्रेत काय काय घ्यायला. तर राहताला बघा घेतलं भांडी कुंडीचं एक घेतलं सत. गाडी घेतली बावली घेतली. खेळणी गॉगल बरंच काय काय खरेदी केली. आणि हे बघा बारका बाल्या काय काय घेतलं राधा. काय घेतलं तू सगळी चष्म्याच्या नादात आहे ती सगळी. ओ का चला चला झाली चांगली यात्रा झाली. चला इकडं आता आम्ही जायच्या टायमाला पद्मावतीचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. पद्मावती ही एका छोट्याशा अशा डोंगरावर आहे आणि त्याच्या साईडने असं पाणीच आहे. तुम्हाला दाखवते दर्शन घेऊन झालं आपल्या पद्मावतीचं. इकडं नदी इकडे बघा नदीचं पाणी किती छान दिसतंय. तिकडे ओढी पण आहे. एकच आहे पण खूप असं छान वाटतंय. असं मस्त हिरवं आणि त्यात पाणी. ही नदीला काही भरपूर पाणी नाही आहे. यात्रा झाली. आता जायचा टाइम झालाय. आता सर्व आवरून घेतला मी आणि आता आम्ही निघालोय आमच्या घराकडे. तर चला तर मग आता जाऊयात. जाता जाता ही तुम्हाला दाखवते किती गर्दी आहे ती. बघाच पुढे किती गर्दी आहे. मामा आमचं थांबलेत कारण का 2 दिवसांनी वड्या भाकरीचा निवड जेव केला जातो त्यासाठी. तर एवढं पाण्याचा चिखल झाला आहे बघा. गाडी सुद्धा चढत नाही आहे. तर त्यासाठी पाठीमागे ढकललं जात आहे. सर्व ढकलायला लागले. आता गाडी निघली आमची. तेच दाखवत तुम्हाला किती गर्दी आहे. मंदिरापुन्हा जाण्यासाठी खूप माणसांची गर्दी. त्यात आमचा बापू बघा दिसतो का तुम्हाला गाडीवर असं उभा राहिला दोघांच्यामध्ये. काही लोक आमची फुलकरी गाडीवर होती त्यामुळे ते गाडीवर आलेले. बापूचे वडील बापूचे काका राधाचे काका सर्वजण आहेत. तर चला तर आता जाऊया आणि असंच छानसं अशा लॉगमध्ये आपण उद्याच्याला भेटूया.